राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा आता महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात गेली आहे, मात्र या यात्रेनं लोकांना नेमकं काय दिलं, लोकांचे कोणते प्रश्न या यात्रेच्या माध्यमातून ऐरणीवर आले किंवा त्याच्यावर चर्चा झाली, आपल्यासोबत यावर चर्चा करण्यासाठी अकोल्यातील पत्रकार आणि काही नागरिक आहेत. आपल्यासोबत आहेत अकोल्यातले पत्रकार मनोज भिवगडे. मनोज भाऊ, नेमकं काय या यात्रेकडून अपेक्षा होत्या आणि काय चर्चा झाल्या? गेल्या अनेक वर्षापासून विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या किंवा युवकांचे प्रश्न फार महत्त्वाचे होते. राहुल गांधी यांच्या यात्रेच्या निमित्ताने या सगळ्या विषयांवर मंथन घडून येईल अशी अपेक्षा होती. मात्र नेमकं विदर्भात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने पाऊल ठेवलं आणि एका वेगळ्या विषयाला चर्चेला सुरुवात झाली. सावरकरांच्या विषयी जो वाद या यात्रेदरम्यान उफाळून आला त्या सगळ्या ह्याच्यांमध्ये विदर्भातले जे मुख्य प्रश्न होते त्याच्यावर या यात्रेच्या निमित्तानं मंथन घडून येणं अपेक्षित होतं, ते होऊ शकलं नाही ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात. त्याच्यामुळे या यात्रेचं फारसं फलित अकोला वाशिम या दोन जिल्ह्यांना मिळालं नाही अशीच माझी अपेक्षा. जनतेचे जे प्रश्न होते ते या यात्रेच्या माध्यमातून चर्चेला आले नाही असं म्हणणं, तुम्ही काय सांगता? अगदी मर्मावर ज्याला बोट ठेवणे असं म्हणता येईल असं राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने घडवून आणतील ती एक मोठी संधी त्यांना असेल, काँग्रेस पक्षाला ती संधी असेल असं वाटलं होतं. पण मुळात ही यात्रा इथे आली आणि वाद उफळून आला, या वादातून त्याचीच चर्चा फार मोठ्या प्रमाणात झाली आणि यात्रेचातून सामान्य जनतेकरता मिळण्याचा जो काही प्रश्न ऐरणीवर येण्याचा जो मुद्दा होता तो बाजूला पडला असंच म्हणावं. हे नागरिक आपल्यासोबत गणेश बोरकर आहेत. सर, जे चर्चेला यायला पाहिजे होते लोकांचे प्रश्न ते या यात्रेच्या माध्यमातून आलं असं वाटतं तुम्हाला? नाही, खरं म्हटलं तर ही चर्चा काही सामाजिक होती असं कोणी म्हटलेलं नाही आहे. राजकीय वक्तव्य होत असतात, त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया क्रिया हे चालत असतात, पण एकंदरीत राहुल गांधींनी ज्या दोन विषयाला हात घातला ती लोकांना भयभीत करण्यासाठी, लोकांमध्ये भेदभाव निर्माण करण्यासाठी किंवा तेढ निर्माण करण्यासाठी एक प्रकारचं प्रयत्न सुरू आहे आणि तो कुठेतरी थांबला पाहिजे याच्यासाठी भारत जोडो ही यात्रा त्यांनी प्रारंभ केली. अर्थात यामध्ये लोकांना काही एखाद्या प्रचारसभेला घेऊन जात असे काही व्यवस्था वगैरे केलेली नाही, स्वतःहून लोक उत्स्फूर्तपणे या यात्रेमध्ये सहभागी झाले 6:30. तर याचा अर्थ असा आहे की लोक आता रस्त्यावर उतरत आहेत. का उतरत आहेत? काय की त्यांना पाहिजे जी अपेक्षा होत्या आदरणीय पंतप्रधान म्हणा किंवा केंद्र आणि राज्य शासनाकडून त्या पूर्ण होत नाही आहे. कुठंतरी फसगत झालेली आहे, कुठंतरी आर्थिक अडचण आणि नोटबंदी म्हणा किंवा इतर ज्या काही GST ह्या इतर कर लादल्या गेलेल्या आहेत, डेव्हलपमेंट पाहिजे तसं दिसत नाही आणि शेतकरी त्रस्त आहे, व्यापारी त्रस्त आहे, सर्वच त्रस्त आहे. मग अशा याच्यात कुठेतरी मार्ग मिळावा म्हणून हे लोकांची रॅली आहे. त्याला नेतृत्व कोण करते हे महत्त्वाचं नाही की शेवटी आता अपोजिशन यांनी जिवंत ठेवला नाही आहे, मग आता लोकांनीच आता पुढाकार घ्यावा म्हणून मला नाही वाटत की काँग्रेसच्या वतीने रॅली काढली आहे. राहुल गांधींनी भारत जोडो म्हटलेला आहे, कुठल्याही पक्षाचं बॅनर त्यामध्ये दिसत नाही आहे, त्यामुळे अंध अपंग वृद्ध हे सर्व लोक या रॅलीत झाले आहेत आणि यांना अपेक्षा आहेत ते भारतामध्ये नव्याने विकासाची वाटचाल होत असताना कुठेही फसगत होऊ नये आणि भीतीचं वातावरण त्यांच्या मनात जे उभं केलं ते याच्यापासून निघालं पाहिजे. नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे त्याचंच प्रतिबिंब बोरकरांच्या म्हणण्यातून आपल्याला दिसतं. ले मशाले चल पडे हे लोक मेरे गाव के असं काहीसं त्यांच्या बोलण्याचा एक अर्थ म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं की या यात्रेत लोकांचे प्रश्न मांडले गेले त्याच्यावर चर्चा? काय की चांगल्या प्रकारचे रिस्पॉन्स त्यामध्ये आलेला आहे आणि स्वतःहून लोक राजीव गांधीच्या त्या जनयात्रेला राहुल गांधीच्या यात्रेला सोबत आहेत आणि इतके त्रस्त झालेले आहे, बेरोजगार आणि महागाई, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न जे भारतावर आहेत त्या प्रश्नांना फार वेगळेच वळण लावण्यात येत आहे, वेगळी दिशाभूल करण्यात येत आहे आणि काँग्रेस सोबत सर्व आता डोळे उघडलेले आहेत जवळपास लोकांचे. त्याच्यामुळे कसं आहे की आता येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधी यांना चांगला रिस्पॉन्स राहणार आहे आणि तळागाळातल्या लोकांना न्याय देण्याचं काम त्या सातत्याने करत आहे. आता तुम्ही पहा की लहान मुलांना लॅपटॉप दिला आहे, कुठं शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी आपला समजून घेतला आहे आणि कुठे आदिवासी महिला असतील, आदिवासी बालक असतील त्यांना अंगा खांद्यावर घेतलं, असा नेता आतापर्यंत पाहिला नाही मी. असा नेता या देशाची एक वेगळी चाल लावू शकतो, एक वेगळी दिशा लावू शकतो. मी एवढंच म्हणेल की राहुल गांधी
यांच्या सोबत तो संपूर्ण देश आहे आणि राहायला पाहिजे। आणि हे कसं आता ठगाचे सरकार जास्त टिकणार नाही, हे ठगाचे सरकार आपल्याला आता कोसळून पाडायचं आहे। एक वेगळे राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळालं ते त्यांनी सांगितलेलं आहे। राहुल गांधीचं एक मेकओव्हर ज्याला म्हणतात या यात्रेच्या माध्यमातून असं वाटतं तुम्हाला? नाही, राहुल गांधी का पक्षासाठी करतात यापेक्षा त्यांनी सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कंटिन्यू करण्यासाठी, त्याचप्रमाणे त्या प्रश्नांना उकल देण्यासाठी त्यांनी एक मुवमेंट राबवली। खरं म्हटलं तर म्हणतात ना, दिल्लीत बसून गावाचं राजकारण समजत नाही, म्हणून त्यांनी काय केलं, दिल्लीच्या तत्वरून आपलं प्रशासन किंवा राजकीय वाटचाल न करता त्यांनी आता गावागावात जाऊन लोकांच्या समस्या घेऊन लोकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन आता पुढची दिशा या पक्षाची असणार आहे असं मला वाटतं। शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकांचे प्रश्न जे आहे या भागातून आपल्या अकोला जिल्ह्यातून गेली, वाशिममधून गेली, बुलढाण्यातून गेली, आता ते प्रश्न फारसे चर्चेला आले नाही, इतर विषय मोठे झाले, तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून? नाही, खरं म्हटलं तर त्यांनी प्रत्येक प्रश्नाची दखल घेतलेली आहे। प्रसारमाध्यमांमध्ये काही मोजक्याच प्रश्नाला जास्त प्रसिद्धी देण्यात आलेली आहे। त्यांच्याकडे आदिवासींचे प्रश्न आहे, अपंगांचे आहे, शेतकऱ्यांचे आहे, शेतमजुरांचे आहे, आणि या विषयावरती सातत्यानं बोलतात। त्यांनी म्हटलं आहे की आपल्या शेगावला जी सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी उकल केली आहे की भांडवलदारांना तुम्ही कर्ज माफ करता 50 रुपये आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना तुम्हाला काय अडचण आहे? शेतकऱ्यांना तुम्ही आजही महाराष्ट्रात वीज देऊ शकत नाही आहे, त्याला पाणी देऊ शकत नाही, सिंचनाची व्यवस्था करू शकत नाही, हेच प्रश्न आहे, हेच लोकांचे प्रश्न आहे। आणि सरकार बदललं की प्रत्येकाची मात्र चालती एकच असते। निलेश जोशींकडे आपण परत येऊया की काँग्रेसला कितपत फायदा होईल या यात्रेचा, म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला, विदर्भाचा विचार केला, ज्या 3 जिल्ह्यातून यात्रा गेली विदर्भ पश्चिम विदर्भात, तिथे फक्त 2 आमदार आहे काँग्रेसचे, तर महाराष्ट्रात विदर्भात आणि पश्चिम विदर्भात काय फायदा होईल आपण? मुळात या निमित्ताने काँग्रेसला ऊर्जितावस्था येईल अशी अपेक्षा काँग्रेसजनांची पण होती। या सगळ्या यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी सोबत स्थानिक नेता चालला, स्थानिक नेता त्यांच्या सोबत होता असं दृश्य कुठेही दिसलं नाही। राज्यस्तराचे जे नेतृत्व होतं त्या नेतृत्वाकडे वेगवेगळे जिल्ह्याचं पालकत्व दिलं होतं आणि या पालकत्वाने साधारणतः हे सगळं नियोजन करणं अपेक्षित होतं, परंतु हे नियोजन प्रभावीपणे यशस्वी ठरलं किंवा यशस्वी ठरलं असंही म्हणता येणार नाही। म्हणजे अकोला जिल्ह्याचं सगळं काम जे आहे ते बाळासाहेब थोरातांकडे दिलं होतं, बाळासाहेब थोरात आम्हाला त्या यात्रेमध्ये दिसले, परंतु आमच्या जिल्ह्याचे जे जिल्हा काँग्रेसचं नेतृत्व आहे, अमानकर असतील, प्रशांत वानखडे असतील, हे पहिल्या फळीमध्ये त्या यात्रेच्या सोबत चालतात आहे हे काही दृश्य आम्हाला पाहायला मिळालं नाही आणि हे कुठल्याच जिल्ह्यात विदर्भातल्या पाहायला मिळालं असं मला वाटत नाही। या सगळ्या याच्यामध्ये राहुल गांधींची यात्रा गेली, येऊन गेली, पण यात्रेच्या नंतर काँग्रेसचा प्रत्येक जिल्ह्यातला गटतटातलं राजकारण जे आहे ते पुन्हा उफाळून वर येईल आणि काँग्रेसचं संघटनात्मक जी ताकद आधीच कमी झाली आहे त्याला आणखी अडचण निर्माण होईल अशी स्थिती या यात्रेच्या नंतर झाल्याचं पाहावयास मिळते आणि त्या पद्धतीची चर्चाही काँग्रेसमध्ये आहे, सामान्य जनांमध्ये आहे। यात्रेनंतरचे राहुल गांधी आणि यात्रेनंतरची काँग्रेस, महाराष्ट्रातली काँग्रेस किंवा देशातली काँग्रेस ही वेगळी राहील असं वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रातल्या काँग्रेसला कोणीतरी उभारी द्यावी, कोणीतरी इथं येऊन आम्हाला बळ द्यावं ही जी गेल्या कित्येक वर्षापासूनची जी अपेक्षा इथल्या नेत्यांची होती ती राहुल गांधींनी थोड्याभूत प्रमाणात भरून काढली असं म्हणता येईल। पण ज्या राहुल गांधींच्या यात्रेच्या निमित्तानं काँग्रेसच्या नेत्यांनी, इथल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी असो किंवा अकोला जिल्ह्यातल्या असो विदर्भातल्या नेत्यांनी असो, त्याचा जो फायदा घ्यायला पाहिजे होता तो फायदा त्यांना मुळात घेता आलेला नाही हेच या यात्रेतून सगळं दिसून येत आहे। बाहेरून कोणीतरी आलेलं आहे, आमचं नियोजन करून दिलेलं आहे आणि आम्ही त्याप्रमाणे वागलेलो आहोत, यात्रा निघून गेली आणि आता आम्ही जसे आहोत तसेच आहोत असं काँग्रेसचं एकूणच चित्र या निमित्तानं निर्माण झालं आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये फार काही बदल झालेलं असं वाटत नाही। राहिला राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वातला फरक, तर गेल्या काही वर्षांमध्ये राहुल गांधींची जी प्रतिमा जनसामान्यांसमोर उभी केली गेलेली होती ते पुसण्यात ते नक्कीच यशस्वी झालेले आहेत असं मला वाटतं। यात्रेचा फायदा काँग्रेसला किती होईल हे सांगता येत नाही, मात्र या यात्रेचा फायदा जो आहे ते राहुल गांधींच्या नेतृत्वाला होईल, राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वाला होईल आणि या यात्रेत जे लोकांचे प्रश्न चर्चीला गेले, लोकांच्या दुःखांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न जो राहुल गांधींनी केला त्या संदर्भात लोकांना आता पुढच्या काळात राहुल गांधींकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि पुढच्या काळात राहुल गांधी आपल्या नेतृत्वातून या लोकांच्या अपेक्षांना कसं उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। उमेश शलोणे, ABP माझा, अकोला।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।